सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन कथानकावर आधारित मालिकांची निर्मिती होते, तर सन मराठी वाहिनीवर कोकणातील आराध्य दैवत राखणदार क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या लाडक्या मालिकेत नेमकं काय घडलंय. एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की तात्या भाईक होताची वाईट अवस्था पाहून त्याला पैसे देतो, मात्र भाईक हो तात्याने दिलेले 30,000 रुपये घेऊन परम्याकडे जातो. आता हा परम्या म्हणजे गावातला तांत्रिक. परम्याकडे गेल्यावर भाईक हो हाडक्याला परत माझ्याकडे सोपवा अशी विनंती करतो, मात्र परम्या या गोष्टीला नकार देतो आणि म्हणतो की मागच्या वेळी मी तुला हाडक्याला दिलं होतं पण तू त्याला मोकाट सोडलं, यामुळे तो माझ्या जीवावर उठला, त्यामुळे मी आता परत तुला हाडक्याला आणून देणार नाही. तेव्हा भाई कोत म्हणतो की मागच्या वेळी मी तुला हाडक्याचे 5,000 रुपये दिले होते पण आता मी तुला त्याचे 5 पट म्हणजेच 25,000 रुपये देईन. तेव्हा परम्या तयार होतो आणि हाडक्याला खोताकडे परत आणून देण्याचा विधी सुरू करतो, मात्र हा विधी करताना तो खोताभोवती एक रिंगण काढतो आणि म्हणतो की जर या रिंगणातून तू बाहेर आलास तर हाडक्या तुझा जीव घेईल. थोड्याच वेळात हाडक्या तिथे येतो, मात्र तो खोताकडे जायला नकार देतो. तिकडे वेतोबाच्या मंदिरात एक व्यक्ती धावत मंदिरात येते. त्या व्यक्तीमध्ये वेतोबाचा संचार होतो. ती व्यक्ती म्हणते की मंदिरातील लाईट गेली हा अपशकून नाही, हा शुभशकून आहे. वेतोबा लीलामृताचं पारायण ऐकण्यासाठी खुद्द वेतोबा इथे हजर झालाय. तुम्ही बिंदास पारायण करा. तेव्हा भिकू काका त्या व्यक्तीचा आशीर्वाद घेतात आणि सर्वजण ओम नमो पराय शिवात्मने वेतालाय नमहा हा जप करतात आणि वेतोबा लीलामृत पारायणाला सुरुवात होते. तर आता मालिकेत पुढे काय घडणार? भाईक होत हाडक्याला परत मिळवण्यात यशस्वी होणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही मालिका फक्त आणि फक्त सन मराठी वाहिनीवर. आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.